पंडित जी, तुम्ही ब्रेककडे जाण्याआधी वास्तुदोषांबद्दल सांगितलं, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला अधिक काय सांगाल? तरी वास्तुदोष निवारण कसे करायला पाहिजे यासाठी माझं 24 वर्षाचा अथक परिश्रम आणि 24 वर्ष अनेक घरामध्ये हे उपाययोजना करून आणि जर टेक्निकल बायोफील्ड अनालिसिस, वॉरा अनालिसिस लंडनसारख्या लॅबमध्ये जाऊन टेस्टिंग करून रिफेक्ट येतो हे बघितल्यानंतरच मी ते प्रोडक्ट या ठिकाणी आणलेले. पैसे घरात टिकायला पाहिजे, घर पैसे घरामध्ये यायला पाहिजे, म्हणजे दिस इज वन ऑफ द प्रोसेस. ही प्रोसेस आहे, तुम्ही बाहेर काम करता, पैसे कमवता, ते घरात आणता, घरात आणून ते खर्च करता, पण ते खर्च नव्हता टिकायला पाहिजे, हे तुमचं विश आहे, बरोबर आहे. मग असं जर असेल तर काय असं या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे की जी प्रोसेस आपण पॉझिटिव्हली जर फॉलोमध्ये आणली तर यश मिळेल. ओके, आता हे आपण स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ विचार करू. आपल्या ग्रंथामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती ब्रह्मदेव करतो, स्थिती म्हणजे पालनपोषण विष्णू देवता करतो, आणि लय म्हणजे संहार कोण करतो, महादेव देवता करतो. विष्णू देवता ही पालनपोषण करते, ही तुम्हाला पूर्णपणे सांभाळते, तुम्हाला पैसा पुरवते, तुम्हाला समृद्ध ठेवते. मग या देवतेचं पूजन जो करतो त्याला रिझल्ट हा मिळतो, कारण आज बालाजीचं मंदिर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फेमस आहे. अजून एक जर बघितलं आपण पद्मनाभ मंदिर, हे पण 10 लाख कोटीचं मोठं खजिनं आपल्या त्या ठिकाणी मिळालं आहे, ते पण विष्णूचं रूपच आहे. इस्कॉन टेम्पल जर श्रीकृष्ण बघितलं ते पण विष्णूचं रूप आहे. ज्या ज्या ठिकाणी विष्णूचं रूप आहे त्या ठिकाणी पैसा आहेच, नंबर 1. म्हणजे हा एक क्लिअर पॉईंट झाला. लक्ष्मी देवता म्हणजे लक्ष्मी माता कोण, म्हणजे विष्णूची पत्नी, त्यांचा पण आशीर्वाद असणं गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा. नंबर 3, म्हणजे जे पैसे आपण घेतो आणि घरामध्ये ठेवतो ते कुठं ठेवायला पाहिजे हे पण सगळ्यात महत्त्वाचं. पैसे ठेवतो मग कपाटात ठेवतो, ते कपाट अस्वच्छ असतं त्या ठिकाणी, मे बी अस्वच्छ म्हणणार त्यामध्ये काही वेगळी कागदपत्रं असतात, काही तुमचे बँक पासबुक असतात, मुलांचं सर्टिफिकेट काय ठेवलेले असतात, तुम्ही त्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता, म्हणजे रिस्पेक्ट लेवल, ते हार्ड कॅश पैशाला आपण ते देतो का नाही देत. आपण हे सगळं करतो, पैसे कमवतो, पण ठेवण्याची जागा पण चुकते. आणि कुठेही ठेवतो आपण, पैशाचं कपाट कुठेही असतं, त्याची पण एक पोझिशन असली पाहिजे. 1996 ते 1998 घरामध्ये माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी 2-2 फूट कपाट हलवून 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 बघितलं आहे की कुठं पैसे चोरी होतो, कुठं पैसा टिकत नाही, कुठं पैशाचं कपाट ठेवल्यानंतर मला ॲक्सिडेंट होतात, मुलांना प्रॉब्लेम कुठं येतात, की पैसा यायचं पूर्ण बंद होतं. या सगळ्या गोष्टी मी 1.5-2 वर्ष अनुभवल्यानंतर मला ते पोझिशन सापडलं की नक्की पैसे कुठं ठेवले तर पैसा घरामध्ये टिकतो. तर उत्तरेकडं फेस करून दक्षिणेला पाठ करून पैशाचं कपाट ठेवलं तरच पैसा टिकतो. आता हा पैसा टिकण्यासाठी देवता कुठल्या कुठल्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचा देवता कोण आहे? आपली गणपती, गणेश देवता. पहिले गणपती माथापट्टी दरवाज्यावर असायला पाहिजे, नंबर 1 दरवाज्याच्यावर. त्यामुळे 2 यंत्र आहेत की ज्यामुळं चांगली शक्तीच घरामध्ये येते, वाईट शक्ती बाहेर रोखते. नंबर 2, तोरण एक केलेलं आहे की जे फायनान्शियल प्रॉस्पेरिटीज असतं ते पण माझ्याकडे अवेलेबल आहे, मग स्वतःचं प्रोडक्ट आहे. नंबर 3, म्हणजे दरवाज्यासमोर बरोबर व्यंकटेश बालाजी, आज हे माझं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये बसलेलं आहे. दरवाज्या एक्झॅक्टली समोर खूप मोठी बालाजी मोठी तुम्हाला दिसेल, कारण पालनपोषण करणार देवता कोण आहे? छोटी विष्णू देवता आहे, लक्ष्मी त्यांची पत्नी आहे. समोर मी बालाजी ठेवा, लक्ष्मी ऑटोमॅटिकली आशीर्वाद द्यायला घरामध्ये येतेच येते. मग तुमच्या घरामध्ये बालाजी जे आहे घराच्या दरवाज्यासमोर पाहिजे, म्हणून बालाजीचा माझा प्रोडक्ट आहे की ज्यामुळे वेलकम ऑटोमॅटिकली तुमच्या घरात आत शिरताना समोर तुम्हाला बालाजी दिसेल, म्हणजे लक्ष्मीचं आगमन ऑटोमॅटिकली होईल. नंबर 2. नंबर 3, जे घरात तुम्ही पैशाचा कपाट ठेवता, मगाही सांगितलं दक्षिणेला पाठ उत्तरेला तोंड करूनच ठेवा तुम्हाला रिझल्ट येईल. मग त्यामध्ये पैसे कुठं ठेवणार? तर ज्यामध्ये पैसा आकर्षून येऊ शकतो आणि यंत्राच्या मार्फत आणि मंत्राच्या मार्फत असा मनी बॉक्स मी तयार केलेला आहे, तो देवदार वृक्षात तयार केलेला आहे. आणि त्यामध्ये पैसे तुमचे जे हार्ड कॅश जे काय 100 रुपये असेल, 1000 रुपये, 500 रुपये काय जे असतील पैसे त्यात ठेवा. ते पैसे त्यात तुम्ही ठेवले की अल्टिमेटली त्यात पैसे यायला सुरुवात होईल आणि पैसे टिकायला सुरुवात होईल, कारण त्या मनी बॉक्सवर काय आहे? श्रीयंत्र आहे, आतमध्ये श्रीयंत्र आहे, कुबेराचा मंत्र आहे, लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र आहे. त्यामध्ये अनेक ग्रंथांचा अभ्यास करून यंत्र ठेवलेले आहेत मी, त्यात श्रीयंत्र लक्ष्मीचं आणि बालाजीचं पण यंत्र, हे दोन्ही पण त्या मनी बॉक्सच्या आतमध्ये आहेत की ज्यामुळे पैसा ऑटोमॅटिकली त्यात येतो. म्हणजे पैशाचं कपाट उत्तरेला तोंड केलं. मग उत्तर दिशा कोणाची आहे? मी मगाशी काय सांगितलं की कुबेराची दिशा ही उत्तर दिशा आहे. मग कुबेर देवता पाहिजे आपल्या धनाचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला आपण पाया पडतो. म्हणून दक्षिणेला तोंड करून तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये उत्तरेच्या भिंतीला मी तयार केलेला कॉपीराइटेड प्रोडक्ट जो कुबेराचा जो आहे, तो कुबेर आपला ओरिजिनल इंडियन कुबेर कसा असतो, हा ग्रंथांचा अभ्यास तयार करून केलेला मी कुबेर आहे, तो कुबेर त्याखाली ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वरायनमा मंत्र पण आहे आणि ती कुबेर देवताचं यंत्र पण आहे. हे तुमच्या पैशाच्या कपाटाच्या समोर पाहिजे, म्हणजे समोरच्या भिंतीला कुठेही पाहिजे, उत्तरेच्या भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून पाहिजे पैसे तुमचे. म्हणजे काय झालं? पैसा तुमच्या घरामध्ये आला, गणपतीचा आशीर्वाद मिळाला, तोरण आहे, त्यानंतर बालाजी वेलकम, बालाजीचा आशीर्वाद मिळाला, मग हे पैसे तुम्ही पैशाच्या मनी बॉक्समध्ये पैशाच्या आत कपाटात ठेवले.
पैशाच्या त्या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर तिचं रक्षण करणार देवता कुबेर देवता आहे. म्हणून ते कुबेर देवताची प्रतिष्ठापना पण आपण आपल्या पैशाच्या तिजोरीच्या एक्झॅक्टली समोर केली. तर आपण यामधनं काय मिळवलं, पैशाची पूर्ण प्रोसेस जी आहे, पैसा घरात येण्याची प्रोसेस हे 100% पूर्ण केली आणि याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो. 18 ते 19 कंट्रीमध्ये हे प्रोडक्ट वापरले जातात, सगळ्या लोकांना याचा रिझल्ट मिळालेला आहे. तर हा एक पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या वास्तूकडून मिळतो. याच्याबरोबरच अजून एक पॉईंट मी सांगू इच्छितो, दोष जे निवारण करायचे आहे, टॉयलेट बाथरूम जर तुमच्या घरामध्ये कुठेही जरी असेल, तुमच्या घरामध्ये पैशाचे कमतरता किंवा पैसा न टिकण्यास होतच, मग अशा वेळेला टॉयलेट बाथरूमचा दोष निवारण करण्यासाठी माझं मिरर आहे आणि त्याच्यामागं यंत्र पण आहे, हे तुम्ही टॉयलेट बाथरूमच्या बाहेरच्या बाजूला लावा किंवा एखादा कोपरा कापला गेला असेल घराचा तरीसुद्धा तो मिरर जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही लावला तर त्या ठिकाणी दोष निघून जातो. त्याचबरोबर किचन चुकीच्या ठिकाणी जर तुमचं असेल तर त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवता पण आहे किचनचा दोष जाण्यासाठी. दररोज स्वयंपाक केल्यानंतर थोडासा प्रसाद जो आहे अन्नपूर्णा देवीला ठेवा, तर किचनचे पोलिशचा दोष नाहीसा व्हावा म्हणून त्याच्या मागं यंत्र आहे ते पण आहे, तो पण तुमचा दोष नाहीसा होतो. टॉयलेट बाथरूमचा दोष, किचनचा दोष आणि मेन एंट्रन्सचा चांगला असला पाहिजे यासाठी गणपती मातापट्टी. म्हणजे बऱ्यापैकी आपण आता फ्लॅटमधले संस्कृती किंवा बंगल्यामधले जे वास्तू दोष आहेत ते बऱ्यापैकी नाहीसे केलेले आहेत. प्रोसेस तुम्ही अप्लाय करा, तुमच्या घरामध्ये पैसा यायला